नमस्कार शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव हे दिवसेंदिवस खूप कमी होताना दिसत आहेत आणि मित्रांनो आजही महाराष्ट्रामध्ये कांद्याचे बाजारभाव कमी झालेले आहेत मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण कांद्यासंदर्भात दोन महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत पहिली बातमी आहे की कांद्याला भाव नसल्याने देवळा तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या आणि मित्रांनो त्यानंतरची बातमी आपण पाहणार आहोत की नाफेडने आज कोणत्या भावाने कांदा हा कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या भावाने कांदा खरेदी केला त्याचे भाव आपण पाहणार आहोत आणि राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने नाफेडला कांदा देण्यास पूर्ण विरोध हा केलेला आहे तर नेमकं काय आव्हान राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो आपण सुरुवातीची बातमी पाहूयात की कांद्याला भाव नसल्याने देवळा तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या कांद्याला कमी भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिला आहेत साधा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने उसनवारीने घेतलेल्या रकमेची परतफेड कशी करायची या विमंचनात असलेल्या खुंटेवाडी तालुका देवळा येथील महेंद्र सुरेश भांबरे वय बेचाळीस या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील महेंद्र सुरेश भांबरे उर्फ गोटू या तरुण शेतकऱ्याने वीस प्राशन केल्याने त्याचा रविवारी दिनांक एक रोजी मृत्यू झाला त्यामुळे शेतकरी वर्गात व्यवस्थेविरुद्ध संतापाची लाट उसळली असून या शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीची मदत मिळावी अशी मागणी होत आहे कष्ट केलेल्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही वसूल होत नसेल तर मग शेतकऱ्याने कसे जागावे असा प्रश्न विचारला जात आहे महेंद्रने मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी बाजारात विक्रीसाठी नेला परंतु या चांगल्या दर्जाच्या कांद्याला केवळ आठ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला तीस क्विंटल ट्रॅक्टरभर कांद्याचे केवळ चोवीस हजार रुपये आले त्या ट्रॅक्टर भाडे मजुरी व इतर खर्च यामुळे हातात प्रत्यक्ष कमीच रक्कम राहिली यामुळे घर बांधणीसाठी घेतलेल्या पैशाची परतफेड कशी करायची घर खर्च कर कसा भागवायचा असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने चिडचिड होत महेंद्रने त्याच दिवशी घरात असलेली कीटकनाशके पिऊन घेतली हे लक्षात येताच तातडीने त्याच देवळा ग्रामीण रुग्णालयात मग मालेगावाने नंतर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार चालू केले पण त्यास कोणताही प्रसि प्रतिसाद न मिळाल्याने रविवार दिनांक एक रोजी त्याचे निधन झाले त्याच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा मुलगी असा परिवार आहे तर मित्रांनो बातमी तर आपण पाहिलीच परंतु शेतकऱ्यांनी लढायला शिकलं पाहिजे सध्याची परिस्थिती वाईट आहे परंतु असं काही करून आपण चुकीचा मार्ग हा अवलंबून आहे तर नंतरची बातमी आपण पाहूयात मित्रांनो सरकारला फुकट कांदा द्यायचा का नाफेड कांद्याचे आजचे भाव पाहूयात राज्य कांदा संघटनेच्या या भावाने नाफेडला कांदा देण्यास पूर्ण विरोध आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना नाफेडमार्फत कांदा खरेदीचे टेंडर मिळालेल्या फेडरेशनच्या माध्यमातून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी थेट शेतकऱ्यांच्या कांद्याला आजचा क्विंटलचा भाव काय दिलेला आहे तो आपण पुढील प्रमाणे पाहूयात नाशिक व धुळ्यासाठी एक हजार दोनशे तेरा रुपये भाव आज देण्यात आलेला आहे तर अहमदनगर व बीडसाठी एक हजार एक्कावन्न रुपये भाव देण्यात आलेला आहे उस्मानाबादसाठी एक हजार आठ रुपये औरंगाबादसाठी नऊशे एक्क्याण्णव रुपये तर पुण्यासाठी नऊशे चौसष्ट रुपये भाव आज देण्यात आलेला आहे वरील भाव हा वजन खर्चापेक्षाही कमी असल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा नाफेडच्या या भावात कांदा खरेदीला पूर्णपणे विरोध असून पुढील दोन ते दिवस दोन ते तीन दिवसात नाफेडचे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांना जाब विचारला जाणार आहे नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा संपूर्ण महाराष्ट्रात त्या त्या दिवशी वेगवेगळ्या दरात खरेदी न करता एकच भाव आणि तोही जास्तीत जास्त कसा मिळेल यासाठी सर्व कांदा उत्पादकांनी संघटनेला साथ द्यावी ही नम्र विनंती ती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना तर मित्रांनो शेतकरी संघटनेच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की शेतकरी संघटनेला साथ द्यावी आणि आपण साथ दिल्यानंतर नाफेडला त्या त्या, -त्या दिवशी जास्त भावाने कांदा खरेदी करण्यास आणि एकाच भावाने कांदा खरेदी करण्यास भाग पाडू असं सांगण्यात आलेलं आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल